ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालयात पार पडला स्नेह संमेलन. तासगाव येथील पद्मभूषण डॉक्टर वसंतराव दादा पाटील महाविद्यालयाच्या सन 1998 ते 2001 या कालावधीत BA ला शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन स्नेह संमेलन उत्साहात पार पाडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर पराग सोनवले यांच्या हस्ते, तसेच तासगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय माळी व ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले. स्वच्छता ग्रह बनले डंपिंग ग्राउंड. उमरज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालगतचे स्वच्छता ग्रह डंपिंग ग्राउंड बनले असून, येथील ग्रामपंचायत आणि प्रशासन तसेच आरोग्य विभागाने समन्वय साधत येथील नागरी वसाहतींमध्ये ठिकठिकाणी प्रशासनाचा सार्वजनिक स्वच्छतेविषयीच्या असणाऱ्या उदासीन धोरणामुळे सोयीनुसार तयार झालेल्या अघोषित डंपिंग ग्राउंड संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी उमरजकरांनी केली आहे. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागे. संजय राऊत यांच्या पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटिसीमुळे शिवसैनिकात नाराजी असल्यामुळेच आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल अशा आशयाचे पोस्टर मुंबईमध्ये झळकत आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक आणि पोलिसांच्यात वाद. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक आणि पोलिसांच्यात मोठ्या प्रमाणात वादावादी झाली आहे. सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवल्याच्या कारणावरून पोलिसांनी विचारले असता आंदोलक आणि पोलिसांच्यात वाद झाला. सांगली महानगरपालिका क्षेत्रात तिसरे सिरो सर्व्हिलन्स वैद्यकीय टीम सक्रिय. मिरज आणि कुपवाड शहर पालिका क्षेत्रात ICMR कडून तिसरे सिरो सर्व्हिलन्स करण्यात आले. यावेळी 2 टीम कडून 80 लोकांचे नमुने घेण्यात आले. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू आहे. जाणीवपूर्वक त्रास देण्याचा भाजपाचं धोरण आहे. जयंत पाटील दिल्ली सरकारच्या विरोधात जे बोलत आहेत त्यांना ईडीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. हा जाणीवपूर्वक त्रास देण्याचं भाजपचं धोरण आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. सोयाबीन चोरी करणाऱ्या 5 तरुणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. बरवडा येथील नामांकित अडद व्यापारी सदाशिव पाटील व मोहन पचलगी यांच्या गोदामातून सोयाबीन चोरणाऱ्या तरुणांना जेरबंद करण्यात कुंटूर पोलिसांना यश आलं आहे. कुंटूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे निकृष्ट बांधकाम. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हायटेक इमारतीचे बांधकाम सुरू असून इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याआधीच पिलरला तडे गेले आहेत, तसेच सेफ्टी टँकला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हायटेक इमारतीचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले आहे. राऊतांच्या परिवाराकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती. किरीट सोमय्या यांनी आर्थिक गोष्टीवरून संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र उगारला आहे. PNC बँकेचे 5,400 कोटी ढापल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी राऊतांच्यावर केला आहे. ईडीची मला कीव येते, संजय राऊत. आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी मला ईडीची कीव येते असं संजय राऊत म्हणाले. तसेच ईडी चौकशीत लपवावं असं माझ्याकडं काहीच नाही असंही यावेळी राऊत म्हणाले. तर महाराष्ट्र या 3 पक्षाच्या सरकारला माफ करणार नाही, राम कदम. भारत मातेचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची भाषा हे 3 पक्षाचं सरकार करत आहे. या केसेस मागे घेतल्या तर महाराष्ट्र सरकारला ही जनता माफ करणार नाही असं राम कदम म्हणाले.
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाची वेळ वाढवली. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाची वेळ आणखी वाढवली असून आता सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत भाविकांसाठी मंदिर खुलं असणार आहे. अकलूज ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत व्हावे. आशियातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपालिकेत व्हावे, अन्यथा निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकू असा इशारा अकलूजच्या ग्रामस्थांनी दिला आहे. एक दिवस असा येईल की भाजप स्वतः सांगेल हे सरकार 2024 पर्यंत चालेल. महेश तपासे. भाजप सरकार पाडण्याच्या दाव्यावर तपासे यांनी चांगलीच तोफ डागली आहे. एक दिवस असा येईल की भाजप स्वतः सांगेल हे सरकार 2024 पर्यंत चालेल. आमच्या शिक्षणाचं काय असा प्रश्न उपस्थित करत विद्यार्थ्यांचं लाक्षणिक उपोषण. भंडारा जिल्ह्यातील CBSE शाळांच्या बोगस कारभारामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारमय होण्याच्या मार्गावर आहे. त्याविरोधात 18 डिसेंबर पासून जिल्हा परिषदेसमोर बसून आंदोलन सुरू केलं आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेट. मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती, राज्य सरकारने आरक्षण न देता दिलेली EWS ची सवलत या पार्श्वभूमीवर मराठा मोर्चा व छावा संघटनेचे प्रतिनिधी मंडळ आज राज्यपालांना भेटले. महाराष्ट्रात राहण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, कंगना रणौत. महाराष्ट्रात राहण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही, मी गणपती बाप्पांकडून परमिशन घेण्याकरता आले आहे अशा शब्दात सेनेला कंगनाने फटकारले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अभियंत्यावर गुन्हा दाखल. औरंगाबाद मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त करून प्रशिक्षण तसेच बैठकीला गैरहजर राहणाऱ्या तसेच कारणे दाखवा नोटिसीस देऊनही खुलासा न करणाऱ्या अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूड घेण्यासाठी ED ची नोटीस पाठवणं चुकीचं आहे, किशोरी पेडणेकर. सूड घेण्यासाठी ED ची नोटीस पाठवणं हे चुकीचं आहे असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात सेना भवनात गर्दी केली होती. सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे निवडणुकीचे अर्ज भरण्यासाठी उसळली गर्दी. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र भरण्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सलग सुट्ट्या आल्याने तहसील कार्यालयात फॉर्म भरण्यासाठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व IBS आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली.